गृहमंत्री अमित शहा उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. अमित शहा उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील 1200 पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये 25 तारखेला नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याची तयारी जी आहे ती आता जवळपास पूर्ण झालेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं स्वतः अमित शहा प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिक चर्चा करणार आहेत आणि ज्या चुका लोकसभा निवडणुकांमध्ये झाल्या त्या टाळता येतील का, कशा पद्धतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्ण यश मिळवता येईल या संदर्भातला एकूणच आढावा घेणार आहेत. त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामधल्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातून जवळपास 1200 आसपास भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. एकूणच या बैठकीत नेमकं काय होणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना आहे. दिनकर पाटील भाजप नेते आपल्यासोबत आहेत. पहिल्यांदा अशा पद्धतीनं 1-to-1 चर्चा जी आहे ती अमित शहा कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी करणार आहे. नेमकं काय नियोजन आहे? उत्तर महाराष्ट्राची प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी अमितजी शहा साहेब यांच्या उपस्थितीत ही बैठक ना महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहे त्याबाबत होणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी संबोधित केलं जाणार आहे.